आज या मोदी सरकारच्या सत्तेला 7 वर्ष पूर्ण झाली आणि या 7 वर्षाची जर आपण सगळ्यांनी कामगिरी बघितली तर ह्या सरकारचं आंधळं दळतंय कुत्र फिट खातंय अशी या मोदी सरकारची अवस्था होऊन बसलेली आहे. आज देशामध्ये आपण जर सगळ्यांनी बघितलं कोरोनासारख्या महामारीमध्ये लढत असताना एक सक्षम पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेच्या पाठीमागं खंबीरपणाने उभं राहण्याची आवश्यकता असताना मोदींनी नाकर्तेपणाचं असक्षमपणाचं लक्षण दाखवून दिलेलं आहे. कोरोनासारख्या महामारीमध्ये जर आपण बघितलं तर उपाययोजनांऐवजी थाळ्या वाजवा दिवा लावा रडगाणं नुसतं चालू आहे. जर मोदींनी राहुल गांधी यांचा सल्ला जर ऐकला असता त्यावेळी तर आज ह्या कोरोनासारख्या महामारीला निश्चितपणानं आपला देश एवढ्या ह्यानेसा पुढं गेला नसता, एवढे रुग्ण सापडले नसते. परंतु विकासाच्या दृष्टिकोनातनं सुद्धा मोदी सरकार किती असक्षम आहे हे आपल्याला सगळ्यांना दिसतंय. कोणताही निधी नाही, GST परताव्याच्या बाबतीमध्ये सुद्धा राजकारण, लोकांच्या बाबतीमध्ये सुद्धा राजकारण आणि या मोदी सरकारला लोकांच्या हितांचं काही घेणं देणं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मी तर असं म्हणेल की मोदी सरकार हे काँग्रेसनी केलेल्या गेल्या 60 वर्षाच्या पुण्याईवरच सरकार चाललेलं आहे. मोदी सरकारच्या नाविन्यपूर्ण योजना अजून कोणत्याही अंमलात आलेल्या आपल्या सगळ्यांना दिसत नाहीत. आणि मोदी सरकारने आरक्षणांच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रचंड गोळ करून ठेवलेला आहे. महागाई आहे, सगळ्या लोकांनाच काय अंबानी व्हायचं नाही आहे, परंतु प्रत्येकाला एक रोजगार हवा, एक रोजगार निर्मितीचं साधन हवं, एक रोजगार निर्मितीसाठी उपलब्धता हवी. परंतु मोदी सरकारने ह्याच्यामध्ये कुठंही आपल्याला काहीही केलेलं नाही आहे. त्याच्यामुळं मोदी सरकारची कामगिरी जर आपण काल बघितली तर जवळपास 64% लोकांची असमाधानता मोदी सरकारच्या बाबतीमध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगायचं झालं तर मोदी सरकारने अजूनसुद्धा या गोरगरीब माता माऊली यांच्याकडे लक्ष देऊन कोरोना लसीकरणाचा वेग वाढवावा हे आमचे हात जोडून त्यांना नम्र विनंती आहे.